मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये परत जाऊ लागलेले आहेत, आणि म्हणून जर तुमच्या खात्यात हा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला असेल तर लगेच ताबडतोब तो काढून घ्या, कारण लाखो बहिणींच्या खात्यातून पैसे गायब होताना दिसत आहेत. जर तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर कालच पुढारी या वृत्तपत्रानं महत्वाची बातमी दिली होती की लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले आणि लगेच गेले, त्यामुळे लाखो महिला नाराज आहेत आणि नक्की काय घडलं ते सुद्धा त्यांनी सविस्तर त्यामध्ये सांगितलं होतं. आता याची खातरजमा करण्यासाठी, तुमचा विश्वास पडण्यासाठी काही कमेंट्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. तर पहा, पहिल्या कमेंटमध्ये महत्वाची गोष्ट आहे की कमीत कमी 60 ते 70% महिलांच्या खात्यातून पैसे कट झालेले आहेत. 60 ते 70%. अजून एक महिला असं म्हणते की आमच्या शेजारी खूप जणांचे पैसे कट झालेले आहेत, आणि 19 जणांनी याला लाईक केलंय, याचा अर्थ खरोखर पैसे कट होत आहेत. आता नक्की हे प्रकरण काय आहे आणि आपल्या बाबतीत जर अशा प्रकारे असं घडत असेल तर आपण नक्की काय करायचं, किंवा हे पैसे आपले आलेले कट होऊ नयेत यासाठी आपण नक्की काय करायचं, हे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचंय. अजून एक कमेंट पाहूया आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये ते म्हणतात, आमचंही असंच झालंय, 3,000 आले आणि 5 मिनिटात भाळवणी शाखा युनियन बँक पंढरपूर येथे लगेच 0 बॅलन्स झाले. म्हणजे पैसे आले होते परंतु 5 मिनिटात हे पैसे गायब झाले. युनियन बँकेचं हे एक उदाहरण आहे, युनियन बँकच नाही अनेक SBI मध्ये सुद्धा अशा प्रकारे हे प्रॉब्लेम्स येत आहेत. तर आता नक्की हे पैसे गायब कसे झाले, कशामुळे झाले, तर याचाच मागोवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यापूर्वी बचत गटासंबंधी महत्वाची माहिती, जर कोणत्याही माता भगिनीचं बचत गटामध्ये खातं असेल तर लक्षात घ्या, बचत गटामध्ये खातं काढल्यानंतर त्याला आधार लिंक केलं जातं आणि म्हणून तुमचे पैसे त्या खात्यामध्ये जमा होतात. सरकारी योजनांचे सगळे पैसे बचत गटाकडून काढलेल्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात आणि म्हणून अनेक माता भगिनी म्हणतात की आमचे पैसे कुठे गेले आम्हाला माहीत नाही. तर तुम्ही एकदा तुमच्या त्या बचत गटाच्या खात्यामध्ये नक्की चेक करून घ्या. आता ठीक आहे, SBI बँकेचं, SBI बँकेने सुद्धा 1,300 रुपये कट केलेत, काही ठिकाणी 3,000 रुपये कट केलेत. आणि एक धक्कादायक गोष्ट अशी की जेव्हा आम्ही बँकेला संपर्क केला तेव्हा बँकेने असं सांगितलं की 3,000 रुपये तर आम्ही कट केलेत परंतु अजून 1,500, 2,000, 3,000 पैसे कट करणं बाकी आहे, तेवढे चार्जेस त्या महिलेवर पडलेले आहेत आणि म्हणून पुढे जेव्हा हप्ते येतील, पुढचा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा, ऑक्टोबरचा, नोव्हेंबरचा, तर त्यावेळी सुद्धा आम्ही ते पैसे त्या ठिकाणाहून कट करून घेणार आहोत. मग आता या ठिकाणी आपण नक्की काय करायचं, आता जे पैसे कट झाले ते झाले, ते पुन्हा मिळणं हे जवळपास अशक्य आहे, जवळपास ही गोष्ट अशक्य आहे. आपण काय करायचं, तर आपण आता एक महत्वाची गोष्ट करा, 0 बॅलन्स अकाउंट ओपन करा. 0 बॅलन्स म्हणजे 0 शिल्लक रक्कम खातं तुम्ही ओपन करून घ्या. याचा फायदा असा होतो, याला मिनिमम बॅलन्सची अट नसते किंवा बाकीचे कोणतेही चार्जेस नसतात. आता तुम्ही म्हणाल चार्जेस म्हणजे नक्की काय, तर हे पाहिजे तुम्हाला लिस्ट या ठिकाणी दाखवतो. बँक कोणकोणते चार्जेस लावत असते हे पा, ही आहे त्याची यादी. बँकेकडून मंथली मेंटेनन्स फी घेतली जाते, मंथली मेंटेनन्स. त्यानंतर मिनिमम बॅलन्स फी घेतली जाते, ATM ट्रान्झॅक्शन फी घेतली जाते, ट्रान्सफर फी घेतली जाते, रिटर्न डिपॉझिट म्हणजे RDची फी घेतली जाते, एक्सेस विड्रॉवल फी घेतली जाते, असे अनेक प्रकारचे चार्जेस घेतले जातात. आता याच्यात सर्वात मोठा जो भुर्दंड सध्या महिलांना बसतोय तो बसतोय मिनिमम बॅलन्स फीमध्ये. म्हणजे काय, तर बँकेने सांगितलेलं असतं की तुम्ही खात्यामध्ये कमीत कमी 2,000, 1,500, 3,000 रुपये ठेवायलाच हवे. जर तुमच्याकडून तेवढे पैसे खात्यात राहिले नाही तर बँक तुम्हाला 1,250 रुपयांपासून ते 300, 400, 500 रुपयांपर्यंत तुम्हाला दंड आकारू शकते प्रति महिना, प्रत्येक महिन्यासाठी. मग विचार करा, जर तुमचं खातं अनेक दिवसांपासून तुम्ही ते वापरतच नाहीये किंवा तुमच्या त्या खात्यात जर पैसेच जर नसतील तर तुमच्या नावावर 3,000, 4,000, 5,000 रुपयाचा दंड जमा आहे आणि म्हणून तुमचे हे पैसे आले आणि तात्काळ काही मिनिटांच्या आत हे पैसे बँकेने डेबिट केले, म्हणजे कट करून घेतले. आता एकदा कट केलेले पैसे पुन्हा मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. मग आता याच्यावरती उपाय काय, तर जसं मी सांगितलं की तुम्ही 0 बॅलन्स अकाउंट ओपन करा. आता हे 0 बॅलन्स अकाउंट ओपन करताना माझा आग्रह असेल की तुम्ही हे अकाउंट इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतच ओपन करा. आता ही बँक म्हणजे काय, तर तुमच्या घराच्या जवळपास प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिस असतं, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे खातं ओपन करा. पोस्ट ऑफिसच्या त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांना सांगा की मला
पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं ओपन करायचंय. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे ते मागतील. पॅन कार्ड शक्यतो गरज पडत नाही. आधार कार्ड वगैरे मागतील, रहिवासाचा पुरावा मागतील. ते डॉक्युमेंट त्यांना द्या, फोटो वगैरे द्या. तुमचं खातं एका दिवसात निघतं. आणि हेच खातं आपण कशामुळे काढायचंय, तर हे खातं काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळतं, याचं एक ATM कार्ड मिळतं. आणि याच्यासोबत एक मोठा फायदा असा की हे अकाउंट तुम्ही त्यांना सांगा की मला झिरो बॅलन्स अकाउंट काढायचं आहे, म्हणजे परत तो घोळ व्हायला नको. झिरो बॅलन्स म्हणजे काय, तर माझ्या खात्यावर जरी 0 रुपये असले तरीही मला ही बँक कोणतेही चार्जेस आकारणार नाही. तर त्यांना तसं सांगा. आता सर्वात मोठा फायदा असा होतो की इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खातं उघडल्यानंतर तुमचं बँकेचं आधार सीडिंग हे तात्काळ केलं जातं, अगदी 3-4 दिवसात केलं जातं. म्हणजे तुमचं आधार कार्ड या पोस्ट पेमेंट बँकेला आपोआप जोडलं जातं. किंवा तुम्ही त्या पोस्ट ऑफिस पोस्ट पेमेंट बँकेच्या कर्मचाऱ्यांना सांगा की मला माझं बँक सीडिंग या बँकेला जोडायचं आहे, मला माझं आधार कार्ड इथे लिंक करायचंय, सीडिंग करायचंय, तर ते कृपया मला करून द्या. आता त्यांना आग्रहाने अगदी लक्षपूर्वक त्यांना सांगा. मग होईल काय की तुमचं आधार कार्ड हे त्या पोस्ट पेमेंट बँकेला जोडलं जाईल. आणि सुदैवानं तुमचे येणारे जे हप्ते आहेत पुढचे, तर हे हप्ते या पोस्ट पेमेंट बँकेत जमा होतील. हे पैसे कटणार नाहीत, या पैशांमध्ये कटौती होणार नाही. तर ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही करून घ्या. आता जे पैसे कट झालेले आहेत, तर ते कट झालेले पैसे पुन्हा परत मिळवणं हे जवळपास अशक्य आहे, जवळपास अशक्य. आता जर तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं उघडणं शक्य नसेल, तर तुम्ही सध्या ज्या बँकेमध्ये खातं तुमचं चालू आहे, हे सध्या तुमचे व्यवहार सुरू आहेत, तर तुम्ही काय करा, तुमच्या आधार कार्डला त्या बँकेशी संलग्न करा. म्हणजे तुमचं आधार सीडिंग जे आहे, तर ते आधार सीडिंग तुम्ही त्या बँकेला जोडा. लक्षात आलं, ज्या बँकेत तुम्ही व्यवहार करता, ज्या बँकेत तुमचा मिनिमम बॅलन्स व्यवस्थित आहे, तिथे तुम्ही ते जोडून घ्या. जर तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकेत खातं उघडायचं नसेल, तर जेणेकरून तुमचे पुढे पडणारे जे काही हप्ते आहेत, तर ते हप्ते कट होणार नाहीत. तर आता काही भगिनींचं जे खातं होतं ते डॉर्मंट होतं. डॉर्मंट म्हणजे काय, तर इनॅक्टिव्ह होतं, त्यांनी ते वापरलंच नव्हतं, तर त्यांना सुद्धा तो प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम्स आलेले आहेत. थोडक्यात तुम्ही ते खातं वापरलं नाही, त्याचा यूज केलं नाही, आणि म्हणून त्या सगळे प्रॉब्लेम्स आले, ते पैसे तुमचे कट झालेले आहेत. ठीक आहे, आता एक महत्वाचा अपडेट सांगतो आणि हा व्हिडिओ आपण संपूया. आता ज्यांना माहीत नाही की आधार सीडिंग स्टेटस कसं चेक करायचं, तर त्यांना मी हा व्हिडिओ संपला की एक छोटासा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, क्लिप आहे, ती क्लिप जोडून देतो. तुम्ही तिथे ते चेक करा, तुम्हाला ते समजेल की कशा प्रकारे आधार सीडिंग आपण चेक करू शकतो. तर ठीक आहे, तर हे अपडेट आहे की राज्यातील 1,04,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि बाकीच्याही महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशा प्रकारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, आधार सीडिंग स्टेटस कसं चेक करायचं याचा व्हिडिओ तुम्हाला समोर दाखवतोय, हा व्हिडिओ पहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.